नमस्कार, एटीव्ही न्यूज मध्ये आपले सर्वांचे स्वागत. मी सागर उत्सल. नगरच्या हुतात्मा स्मारकात पीपल्स हेल्पलाईन, भारत जनसंसद व मेरे देश में मेरा अपना घर या आंदोलनाच्या पुढाकारातून भारत उन्नत चेतना राष्ट्र घोषित करण्याचा ठराव करण्यात आला आहे. नगरच्या हुतात्मा स्मारकात पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद आणि मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाच्या पुढाकाराने भारत उन्नत चेतना राष्ट्र घोषित करण्याचा ठराव मंजूर झाला. या देशात शाळा कॉलेजांमधून उन्नत चेतना विकास आणि व्यवस्थापन तंत्रांचे शिक्षण देण्याचा आग्रह यावेळी संघटनांनी एका ठरावाद्वारे धरला आहे. भ्रष्टाचार, शेतकरी आत्महत्या, मध खरेदी विक्री, न्याय विक्री, शेतकऱ्यांना अपुरा मिळणारा शेतीमालाचा भाव, अशा अनेक समस्या सोडविण्यासाठी उन्नत चेतना विकास हा एकच मार्ग शिल्लक आहे. यावेळी पोपटराव खोसे यांना इको लॉरिस्टर तर गुलाबराव ढेरे यांना डेअरी लॉरिस्टर म्हणून मानवंदना देण्यात आली. पोपटराव खोसे यांनी कर्जत तालुक्यातील मलठण आणि इतर 10 गावातील सिना नदीतील वाळू 75 सालापासून सरकारला उचलू दिली नाही, त्यामुळे या भागातील पर्यावरण टिकून आहे. वन्य प्राण्यांची शिकार आणि मोहोळ काढण्याला बंदी, त्याशिवाय पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि झाडांची लागवड, यामुळे पोपटरावांचे कार्य यशस्वी झाले आहे. गुलाबराव ढेरे यांनी गेली 40 वर्ष दूध उत्पादक शेतकऱ्यांना चांगला भाव मिळण्यासाठी आणि दूध भेसळ थांबविण्यासाठी विशेष प्रयत्न केले. दूध व्यवसाय व्यापक करण्याच्या प्रयत्नाला त्यांना यश आले म्हणून डेअरी लॉरिस्टर अशी मानवंदना देण्यात आली. मेरा अपना घर आंदोलन, भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन, भारतीय जनसंसद, पीपल्स हेल्पलाईन या स्वयंसेवी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी गुलाबराव ढेरे यांना डेअरी लॉरिस्टर म्हणून आम्ही त्यांचा सन्मान केलेला आहे. या ठिकाणी गेले 30-40 वर्ष दुधामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढावं, शेतकऱ्यांना चांगली दुधाला किंमत मिळावी, त्याचबरोबर दुधातली भेसळ थांबवली जावी, याच्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. याची नोंद समाजाने घेतलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांना डेअरी लॉरिस्टर या ठिकाणी घोषित केलेलं आहे, त्यांचा सन्मान केलेला आहे. पोपटराव खोसे आहेत. गेले 1972 पासून मलठण आणि परिसरामध्ये सिना नदीमध्ये जी काही वाळू आहे 8 गावांमध्ये, ती वाळू त्यांनी उचलू दिली नाही. आज ती 700 ते 800 कोटी रुपयाची वाळू त्या ठिकाणी राहिल्यामुळे पर्यावरण जे आहे त्या भागामध्ये टिकून आहे, पाण्याची पातळी टिकून आहे. आणि विशेष गोष्ट, हे वाळू माफियांच्या विरोधामध्ये त्यांनी लढाई दिली. विशेष म्हणजे नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांनी वाळू उचलण्याचा जो आदेश दिला होता तो देखील ह्या पोपटराव खोसे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हाणून पाडला. असे हे लढवय कार्यकर्ते आहे. त्या परिसरामध्ये मोहळ जे बसलं जातं मधमाशांचं, ते अजिबात काढलं जात नाही. मधमाशांमुळे त्या भागामध्ये पीक मोठ्या प्रमाणात वाढायला मदत झालेली आहे आणि वन्य प्राण्यांची शिकार त्यांनी थांबवली. त्याचबरोबर अनेक गोष्टी त्यांनी पर्यावरणाच्या संदर्भामध्ये केल्या, म्हणून त्यांनी त्यांना आम्ही आमच्या संघटनांनी इको लॉरिस्टर केलेलं आहे. अशाच प्रकारचे लोक देशामध्ये कानाकोपऱ्यामध्ये जर लढले तर ह्या देशाला बरे दिवस येतील. आणि म्हणून यांचा सन्मान करत असताना या संघटनांच्या वतीने संपूर्ण भारत देश हा उन्नत चेतना राष्ट्र म्हणून आम्ही घोषित केले. कालपर्यंत लोकांचं असं म्हणणं होतं हा भारत हिंदू राष्ट्र झाला पाहिजे, हा आमका राष्ट्र झालं पाहिजे, त्याची काही गरज नाही. आता हा उन्नत चेतना राष्ट्र गेले 4000 वर्ष या देशामध्ये उन्नत चेतनेचे तंत्र जे आहे ते शाळा कॉलेजांमधून विद्यार्थ्यांना शिकवलं जावं. आणि या देशामध्ये भ्रष्टाचार आहे, मतांची खरेदी विक्री आहे, त्याचबरोबर न्याय विकला जातो वगैरे, शेतकऱ्यांच्या आत्महत्या आहे, पर्यावरणाचे प्रश्न आहेत वगैरे, हजारो प्रश्न या देशामध्ये आहेत. ते सोडवण्यासाठी माणसांनी, मी आणि माझ्यापेक्षा संपूर्ण समाज आणि देश आणि राष्ट्र आणि ही पृथ्वी फार मोठी आहे, अशा प्रकारची भूमिका त्याच्या अंतकरणामध्ये रुजवण्यासाठी उन्नत चेतना राष्ट्राचा हा प्रयोग आम्ही करणार आहोत. आणि उन्नत चेतना विकास आणि व्यवस्थापन तंत्र शाळा कॉलेजमधून शिकवलं जावं असा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्ही आंदोलन देखील उभं करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. अशोकजी सब्बन आहेत, विलासराव लामखेडे आहेत, बाकीची सगळी मंडळीच्या पुढाकारामुळे या भागामध्ये आता 300 एकर जमीन जी माळाची जमीन आहे, माळकंड जमीन आहे, नापीक जमीन आहे, गेले 100 वर्ष ती जमीन पड होती आणि अशी जमीन शेतकऱ्यांनी हायब्रिड लँड पुलिंगमध्ये देण्याचा निर्णय मागच्या मीटिंगमध्ये घेतला.
आम्ही त्यांना त्यांचे कागदपत्र पाहिले तर ह्या मिनिटाला 120 एकर आता जमीन आम्हाला उपलब्ध झालेली, उरलेली 180 एकर जमीन लवकरच मिळेल. आणि म्हणून आम्ही पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येऊन या जमिनीवर या 20,000 घरकुल वंचितांची घरं होण्यासाठी भूमिपूजन करावं अशा प्रकारचा हा ठराव आम्ही या ठिकाणी मंजूर केलेला आहे. अर्थात आमची शक्ती जरा कमी पडत असल्यामुळे खासदार दिलीपजी गांधी आणि माननीय आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्याकडे आम्ही आग्रह धरणार आहोत वगैरे, आम्ही तसा ठराव केलेला आहे. त्यांच्या मदतीनं हा प्रश्न नक्कीच सुटेल. क्रेडिट कोण घेतं याला काही मतलब नाही. आमच्या दृष्टिकोनातून या देशामध्ये स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर देखील घरं नाही ही लाजिरवाणी गोष्ट आहे. ही गोष्ट दूर झाली पाहिजे आणि म्हणून आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांची मदत आम्हाला नक्कीच मिळेल. आणि अहमदनगर शहरामध्ये 11,000 भिंगारचे 8-10,000 लोकं आहेत, नंतर MIDC मधले 2-3,000 लोकं आहेत. सगळ्यांसाठी आता अतिशय स्वस्तामध्ये 6 लाखामध्ये एक घर 350 चौरस फुटाचं व्हायला आता मदत होणार आहे. त्याच वेळेला शेतकऱ्यांना 1 एकरामागे 1 कोटी रुपयाची घरं परत मिळणार आहे. आणि विशेष म्हणजे नापीक आणि पड जमिनी जे शेकडो वर्ष पडून होत्या त्या राष्ट्रीय साधन सामुग्रीचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि अशा पद्धतीने आज आम्ही निर्णय घेतलेले आहेत आणि मला खात्री आहे की घरकुल वंचितांना हा न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. हायब्रिड लँड पुलिंगचं तंत्र आता सरकारने स्वीकारले ही आमच्या दृष्टिकोनातून 4.5 वर्षामध्ये लढाईमध्ये आम्हाला यश आलं असं आम्ही मानतो. या ठिकाणी पोपटराव खोसे कर्जत तालुक्यातील मलठण गावचे आणि त्याचबरोबर पारनेर तालुक्यातील गुलाबराव ढेरे दोघांनाही इको लॉरिस्टर आणि डेअरी लॉरिस्टर असं जाहीर करण्यात आलेलं आहे. दोघांचंही त्यांच्या क्षेत्रातलं काम फार वाखणण्याजोगं आहे. ढेरे साहेबांनी संपूर्ण शेतकऱ्याची कुटुंब विशेषतः पश्चिम महाराष्ट्रामध्ये आत्महत्या न होण्याच्या ज्या कारणांमीमांसा करतात त्यामध्ये दूध उत्पादनाचा धंदा हा महत्त्वाचा मानून भेसळमुक्त दूध आम जनतेपर्यंत पोहोचावं, त्या दुधाला चांगल्या पद्धतीचा भाव मिळावा यासाठी सातत्याने लढे उभारलेत. त्याचबरोबर कर्जतमध्ये पोपटराव खोसेंनी मुळा आपलं सिना नदीमधील 8 गावातील वाळू गेली 40 वर्ष सांभाळली. वास्तविक पाहता वाळू माफिया आणि वाळू तस्करांचे सातत्यानं होणारे हल्ले म्हणजे पहिला लढा तर त्यांनी यांच्या विरोधात जीवाच्या आकांताने केला. अनेक वेळा त्यांच्या सुपाऱ्या दिल्या गेल्या, त्यांना मारण्यासाठी लोकं आली होती पण गावातील लोकं एकत्र आणली, ती वाळू सांभाळली आणि ती वाळू सांभाळल्यानंतर त्या परिसरातील पाण्याची पातळी आणि विहिरींना मिळणारं पाणी आणि भर दुष्काळामध्ये त्या गावातील पिण्याचं पाणी वाचल्यामुळं ती लोकं आज संघटितरित्या त्यांच्या बरोबर आहेत. पर्यावरणाचा मोठा प्रश्न त्यांनी त्या परिसरामध्ये सोडवला. मधमाशीमुळं संपूर्ण पिकाचं पॉलिनेशन होतं, परागीभवन होतं आणि मोठ्या प्रमाणावर पीक उत्पादन होण्यास मदत होते. त्याच्यामुळं त्या परिसरातली कुठलीच मोहळी काढायची नाहीत, ती तशीच राहू द्यायची असा जनतेच्या मतीनं निर्णय करून ती वाचवलीत. पक्षांना घरटी नसतात, ती घरटी त्यांनी त्या ठिकाणी उभारली. अशा पद्धतीचं काम त्यांनी इको सेन्सिटिव्ह चांगल्या पद्धतीनं केलं आहे, त्यामुळे त्यांना इको लॉरिस्टर असं घोषणा करण्यात आली. त्याचबरोबर घरकुल वंचितांच्यासाठी जो काही लढा चालू आहे या लढ्यामध्ये निंबळक गावातील सरपंच लांबखेडे पुढं आलेत, त्यांच्या समवेत काही शेतकरी पुढं आलेत की त्यांच्या परिसरातील सगळ्या खडकाळ जमिनी आम्ही या घरकुल वंचितांना देण्यासाठी तयार आहोत. कारण त्या जमिनीची अजिबात किंमत नाही, कुठलीच किंमत त्यांना मिळू शकत नाही, कुठलं पीकही तिथं येत नाही, गवतही त्या खडकाळ जमिनीवर उगवत नाही. अशा या जमिनी त्यांनी घरकुलासाठी देण्याचं बांधील असल्याचं सांगितलं आणि या चळवळीमध्ये त्यांनी सहभाग घेतला. लवकरच ते या सर्व जमिनी म्हाडाकडे हँडओव्हर करण्याच्या दृष्टीनं चर्चा करणार आहेत. त्या दृष्टीनं त्यांच्याशी बैठका झालेल्या शेतकऱ्यांशी आणि लवकरच या ठिकाणी 10,000 किंवा कदाचित 20,000 जशी जागा उपलब्ध होईल त्या प्रमाणात त्या ठिकाणी सर्व घरं होतील असा विश्वास निर्माण झालेला आहे. या लढ्याचं एक निंबळक आणि इसळक शिवारात मेरे देश में मेरा अपना घर आंदोलनाने हायब्रिड लँड पुलिंगच्या माध्यमातून सुमारे 120 एकर जमीन सरकारला उपलब्ध केली आहे. या ठिकाणी शेतकऱ्यांना एकरी 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची घरे तर घरकुल वंचितांना 6 लाख रुपयात 350 चौरस फुटांचे घरकुल आणि माळाच्या नापीक जमिनीचा चांगला उपयोग करता येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 20,000 घरकुलांचे भूमिपूजन होण्यासाठी खासदार दिलीप गांधी आणि आमदार शिवाजी कर्डिले यांच्याकडे साकडे घालण्याचा निर्णय झाला. अहमदनगर भिंगार आणि MIDC मधील 20,000 घरकुल वंचितांना निवाऱ्याचा अधिकार मिळवून देण्यासाठी हा प्रयत्न आहे असे विलास लामखेडे यांनी सांगितले. प्रतिनिधी आमिर सय्यद, ATV न्यूज, अहमदनगर.